आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. यशने आपल्या आई वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न केले साकार. ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि मेहनत असेल तरच सर्व गोष्टी शक्य होतात. असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केलंय. लाखो तरुण नीटची तयारी करत आहेत. दरवर्षी यातील शेकडो जण त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करतात आणि परीक्षा उत्तीर्ण करतात. पण हा प्रवास प्रत्येकासाठी सोपा नाही. यासाठी अनेकांना खूप संघर्ष करावा लागलाय. अशाच एका मुलाची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. यश जगदीश कडू याने नीटच्या परीक्षेत 700 पैकी 593 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलंय. वडील डॉक्टरी पेशात तर आई गृहिणी, मात्र त्यांचे स्वप्न एकच, आपल्या मुलांनीही इतरांप्रमाणे शिकून मोठं व्हावं. जन्मदात्यांचं हे स्वप्न साकार करायचं ध्येय उराशी बाळगून यश जगदीश कडू याने नीटच्या परीक्षेत 700 पैकी 593 गुण प्राप्त केलेत. त्याला आपल्या वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचं आहे आणि आपल्या गावातच राहून रुग्णांची सेवा करायची आहे, असं यशने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. यश, जे तू घवघवीत यश संपादन केलेलं आहे, तर या संदर्भात काय सांगशील तू? बस म्हणजे एक जे मटेरियल असते, जे कोचिंग थ्रू दिलं जाते, आमच्या कोचिंगमध्ये जे मटेरियल होतं, स्टडी मटेरियल, ते एकदम टॉप लेवलचं होतं आणि चांगलं. जे ते डबल डबल नेहमी नेहमी प्रॅक्टिस करून म्हणजे बाकीच्या सब्जेक्टमध्ये परफेक्ट बनलं जाते, त्यामुळे नीटमध्ये चांगले मार्क्स म्हणजे मिळणं मदत होते. जे तू संपादन डायरेक्टर सर आहेत, अक्रस सर, त्यांचे गायडन्स पण जे बिलकुल जसे फिनॉमिनल लेवलपर्यंत चांगलं आणि त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स होतो नीटचे. इतर जे विद्यार्थी आहेत, तुझे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना तू एक काय संदेश देऊ इच्छितो? जनरली भावना असतं की म्हणजे टेंथनंतर बाहेर गावी जावं लागेल, आता इलेवन ट्वेल्थ किंवा नीट जे साठी किंवा जे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात त्यासाठी, पण असं गरजेचं नाही की हे आता सध्या मुद्द्यावरमध्ये राहून पण होऊ शकते. ए एम सी पाठवे म्हटलं तरी करिअर फाउंडेशन हे छान गाईड असतात सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्सवर, म्हणजे जे पी सी बी, पी सी एम रिलेटेड असते, जसे की नीट, जे ई, सी यू ई टी, एम एस टी, सी ई टी, ह्या सगळ्या एक्झाम्स वगैरे वगैरे सगळं एक क्रॅक करणं एकूण शक्य आहे. आणि ह्या 2 वर्षाच्या पूर्ण प्रक्रियामध्ये एक मेन गोष्ट असं स्वतःवर ट्रस्ट ठेवणार, तर ट्रस्ट वाढण्याचं काम श्री आखरे सर, माननीय सर, हे गायडन्स थ्रू त्यांच्या मधामधात त्यांचे आमचे सेशन्स होत असतात 6 महिन्यातून एक वेळ मोटिवेशन सेशन्स, त्यातून ते आमचं कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम आणि क्लिअर गायडन्स देण्याचं काम करतात. तुझं पुढचं ध्येय काय असेल? पुढचं ध्येय माझं इतकं की आता एम बी बी एस कॉलेजही चांगलं मिळेल, त्यात पूर्ण 4 इयर्सपर्यंत स्टडी करणं चांगलं, नीट पी जीसाठी किंवा ज्याला नेक्स्ट एक्झाम आपण म्हणतो सध्या, नेक्स्टसाठी चांगलं प्रिपरेशन करणं आणि तिथून मग 1 वर्ष इंटर्नशिपमध्ये पण जे काही प्रॅक्टिकल नॉलेज असेल ते पूर्ण घेणं आणि नीट पी जीसाठी पूर्ण मेहनत करून ते अजून हाय लेवलचं आहे, ज्यापेक्षा जे सध्या लेवल पी जी यू जी लेवलवर जे कॉलेज आहे माझं, त्याच्यापेक्षा जास्त हाय लेवलवर पी जी लेवल कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायची आहे, हे माझं गोल. बहुतांश ठिकाणी असं होतं की डॉक्टर्स होतात आणि मोठे हॉस्पिटल, मोठ्या शहरामध्ये जाऊन ते प्रॅक्टिस करतात. तुझं काय एक ध्येय राहील त्याच्या पुढचं? माझं ध्येय आहे की मी प्रिपरेशन पण इथेच ब्राउन केली आहे नीटची, नीट यूजीची, आणि पुढे पण पूर्ण डॉक्टर्स जे कोर्स असेल पूर्ण कोर्स झाल्यावर आणि म्हणजे डॉक्टरची डिग्री कम्प्लीट झाल्यावर म्हणजे मला स्टार्ट इथूनच करायचं आहे मृत्यूवरपासून, म्हणजे प्रॅक्टिस आणि याच्या हेल्थ सेक्टरला थोडा वर लेवलवर अजून न्यायचं, जे लोक ओळखतात अकोल्याला अमरावतीलाच पुढच्या कुठल्या ओळख मिळाली पाहिजे पुढे. नमस्कार, मी आखरे मंडलापुरे करिअर फाउंडेशनचा संचालक सागर आखरे. आज खूप आनंदित आहे कारण की आमच्या क्लासचा हुशार असा विद्यार्थी यश जगदीश कडू यांनी आज जवळपास 593 मार्क्स घेतले नीटच्या कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये आणि त्यांनी मूर्तीवरमध्ये राहूनच आपलं एम बी बी एस होण्याचं, डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यामुळे खूप अभिमान वाटतो. आणि यशने सुरुवातीपासूनच फार जिद्दीने या सगळ्या गोष्टींसाठी तयारी केली. आमच्या क्लासच्या फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून त्यांनी 8वीपासूनच त्याच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात केली. तिथून त्यांनी मेहनतीने 8वीपासून फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून पी सी एम बी घेऊन खूप चांगल्या प्रकारे मेहनत करून 10वीतही त्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले, 12वीत पण मिळवले बोर्डाच्या परीक्षांमध्ये, आणि आज नीटच्या माध्यमातून तो एम बी बी एस झाला, त्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन.
डॉक्टर साहेबांचं खूप अभिनंदन, त्याच्या वडिलांचं, त्याच्या आईचं, त्याच्या बहिणीचं आणि संपूर्ण कुटुंबाचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. मूर्तीवर मध्ये राहूनच त्यांनी नीटची तयारी आमच्या माध्यमातून केली आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यासाठी त्याचे पुनश्च खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. ठीक.